नवी ज्या सिंचन घोटाळ्याचे आरोप अजित पवार यांच्यावर उठत होते तेच आता सद्यस्थितीत हे आरोप सध्या आर आर पाटलांवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कालचं वक्तव्य ऐकलं का आणि ऐकून काय वाटतं? अर्थातच अजित पवारांनी जे वक्तव्य माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी आर आर पाटील यांच्याबद्दल केलं हे अतिशय अस्वस्थ वेदना आणि दुःख देणार होत. खर तर मी वहिनींना फोन केला आणि माफी मागितली, कारण का वहिनींना बाबांच्या आईला आणि कुटुंबाला किती दुःख झालं असेल. आबाला जाऊन 9 वर्ष झाली. आबा हे फक्त महाराष्ट्राचे आबा होतेच पण माझ्यासाठी अतिशय प्रिय माझे ज्येष्ठ बंधू, म्हणजे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध. आणि आजही मला तो दिवस आठवतो लीलावतीला. लीलावती हॉस्पिटलला ज्या क्षणी आबा गेले तिथे मी एकटी उभी होते. त्यांचे बंधू होते, ते प्रचंड रडत होते. दिसत होतं की हे अडचणीचं होत चाललं. आणि तेव्हा त्यांचे भाऊ माझ्या शेजारी बसून रडत होते. वहिनी एका वेगळ्या ठिकाणी बसल्या होत्या. मी एकटी तिथे उभी होते आणि आबा माझ्या डोळ्यासमोर गेले. आयुष्यात मी कधी विसरणार नाही. आणि गेलेल्या माणसाबद्दल ज्या असंवेदनशीलपणे हे वक्तव्य आलं मला खरंच आश्चर्यही वाटलं, दुःखही वाटलं. खरंच अस्वस्थ करणारी जे राजकारण ह्या पातळीला गेलंय का, त्या वेदना आणि दुःख नक्कीच. 70,000 कोटीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागलेली आहे. ते पडद्यामागे गेलेला विषय होता गेल्या काही दिवसापूर्वी, पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला. कसं बघते, येऊन राजकारण मोठं सुरू झालं नाही. 70,000 कोटी रुपयाचा जो आरोप झाला तो आमचा पक्ष एक होता. आम्ही सगळेच एकत्र काम करत होतो आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी हे लीड केलं. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर आरोप केला की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. हा डेटा उभ्या महाराष्ट्राने आणि त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मागणी केली की ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि खरंच माननीय आर आर पाटील कधी कधी मला विचार केला तर असं वाटतं कालचं अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकून, खरंच आर आर पाटलांसारखा इमानदार आणि कर्तृत्ववान माणसाचं खरंच मानलं पाहिजे की विरोधी पक्षांनी एक आरोप जेव्हा केला तेव्हा इन्क्वायरी ही राज्याच्या हिताची झाली पाहिजे. किंवा आर आर आबांना वाटत असेल की अजित पवारांचा काहीच संबंध नाही, ज्याला कर नाही त्याला डर कसला. त्याच्यामुळे अर्थातच अजित पवारांनी काही केलंच नसेल आणि विरोधी पक्ष सातत्याने आरोप करत असेल तर देवेंद्र फडणवीसांच्या प्रेशर आणि त्यांच्या मागणीला कदाचित एक अतिशय कर्तृत्ववान आणि इमानदार व्यक्ती म्हणून मंत्री म्हणून कदाचित आर आर पाटलांनी ती सही केली असेल. आणि माझं म्हणणं आहे की त्याच्यात काही तथ्यच नव्हतं, तर सगळ्यांचं मत असेल. तर ह्या सगळ्याच स्पष्टीकरण काय होतं नव्हतं काय झालं त्याचं सगळ्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल. कारण का पहिला आरोप मला सांगा, आरोप आधी झाला का फाईलवर सही आधी झाला? अर्थातच आरोप पहिला झाला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नाचं आणि 70,000 कोटी रुपये फाईल दाखवली नाही दाखवली काय झालं याचं उत्तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. दुसऱ्या कुणाकडे उत्तर नाही, माझ्याकडे तर कसं असेल. आणि त्यातून देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली. आता मला सांगा, तेव्हा अजित पवार विरोधी पक्षात होते, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते, कधी ही फाईल दाखवली, कधीच्या काळात दाखवली? आणि मला प्रश्न पडतो असा की जेव्हा तुम्ही मंत्री होता तेव्हा तुम्ही शपथ घेता, शपथेमध्ये फाईल एकमेकाला दाखवायची उभा कुणालाच नसते. तर देवेंद्र फडणवीसांना जबाब देणार पडेल, उत्तर द्यावं लागेल उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला की तुम्ही मुख्यमंत्री असताना अजित पवारांना फाईल दाखवली कशी? अजित पवार तर तुमच्या विरोधात होते ना. मग ह्याचा नक्की ह्याची सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि मागणी करते मी एक महाराष्ट्राची, एक ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे तो. जर एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा फाईल्स लोकांना दाखवत असेल ते चिंताजनक नाहीये, विश्वासघात नाहीये. आणि आरोप कोणी केले? आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले. त्याच्यामुळे या सगळ्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला का नाही झाला. मला ह्यातलं काहीही माहिती नाही. आमचा पक्ष एक होता, आम्ही त्या पूर्ण काळात आमचा सगळा पक्ष हा अजित पवारांच्या मागे ताकदीने उभा होता. आता काय झालंय
मला कसं कळणार, मला कसं माहिती असणार.